प्राचीन कालखंडामध्ये बौद्ध धर्माची पहिली परिषद सन पूर्व चारशे त्र्याऐंशीमध्ये राजगृह सप्तपर्णिका गुफा या ठिकाणी महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती ही सभा अजातशत्रूच्या कालखंडात झाली होती या सभेमध्ये सुप्तपिटक आणि विनयपिटक या ग्रंथांची निर्मिती झाली होती दुसरी बौद्ध परिषद सन पूर्व तीनशे त्र्याऐंशीमध्ये वैशाली येथे कालाशोक या राजाच्या शासनकाळात झाली सर्व कामिनी हे या परिषदेचे अध्यक्ष होते याच परिषदेमध्ये स्थावीरवादी आणि महासांगिक हे हिनयानातून दोन संप्रदाय फुटून तयार झाले होते तिसरी बौद्ध परिषद सन पूर्व दोनशे पन्नासमध्ये पाटलीपुत्र येथे सम्राट अशोकाच्या काळात झाली होती मोगलीपुत्र तिस्स या तिसऱ्या परिषदेचे अध्यक्ष होते तसेच या सभेमध्ये अभिधम्य पिटकची निर्मिती झाली होती चौथी परिष परिषद पहिल्या शतकामध्ये इसवी सनाच्या कनिष्क राजा कश्मीर येथे घेण्यात आलेली होती वसुमित्र तर अश्वघोष यामध्ये अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होते या सभेमध्ये महाविभाषाशास्त्र या ग्रंथाची निर्मिती झाली होती या सभेमध्ये नागार्जुनद्वारा महायान संप्रदायाची निर्मिती करण्यात आली होती